नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आज उद्या परवा जोर वाढण्याचा अंदाज. शुक्रवारपर्यंत राज्यभरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा इशारा देण्यात आलेला आहे, संपूर्ण राज्यात शुक्रवारपर्यंत राज्यभरात पावसाची शक्यता नोंद करण्यात आली आहे. तर कोणत्या जिल्ह्यात तालुक्यात सर्वात अगोदर हा पाऊस पडणार आहे, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, एक छोटीशी विनंती, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओ चालू करूया. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात बदल झाला आहे. या हवामान बदलामुळे राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, ओडिशा आज पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे याचं रूपांतर मोठ्या वादळात होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. 13 ऑक्टोबरला हे क्षेत्र नरसापूर आणि विशाखापट्टणम जवळ जमिनीवर येईल असं अंदाज हवामान विभागाकडून सांगण्यात येते. आज दुपारपासून पुण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, तर मुंबई पनवेल परिसरातही विजेच्या कडकडासह पाऊस पडत आहे. येत्या 2 दिवसात राज्यात मुसळधार, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबई, ठाण्यासह कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. उद्या आणि परवा जोर वाढण्याचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, ओडिशा आज पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. व भारतीय हवामानकडून सांगण्यात आले की 13 ऑक्टोबरला क्षेत्र नरसापूर विशाखापट्टणम जवळ जमिनीवर येईल असा अंदाज हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. तर आज दुपारपासूनच पुण्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, तर नवी मुंबईत विजेच्या कडकडासह पाऊस पडत आहे. राज्यात काही भागात मराठवाड्यात, मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबईसह ठाण्यात कोकणाचा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.